कोल्हापूरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे भाषणादरम्यान भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. वडिलांसोबत वेळ घालवला असा एकही क्षण आठवत नाही असं श्रीकांत शिंदे यांनी यावेळी म्हटलं. माझ्या वडिलांचा मला अभिमान आहे. बाळासाहेब कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, ते सर्वांचे आहेत असं शिंदेनी म्हटलेलं आहे. साहेबांना मी जे पाहिलं हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं. मला एकही आठवण जी आहे ती लहानपणाची आठवत नाही की शिंदे साहेबांनी जे आहे माझ्या बरोबर जे आहे हे चांगले क्षण जे आहे ते त्या ठिकाणी व्यतीत केले असतील. कारण की सतत सतत लोकांसाठी आम्ही नेहमी पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो, अरे आमच्यासाठी कधी वेळ देणार, आमच्यासाठी कधी वेळ देणार. त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं. आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी मला मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा की ज्या बापानी जे आहे या सर्व शिवसैनिकांना जे आहे ते आपलं कुटुंब त्या ठिकाणी मांडलं. म्हणून आज साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला. श्रीकांत शिंदे यांचं भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाऊक झालेले होते आणि त्यांनी आपल्या भावना ट्विट करत व्यक्त केलेल्या आहेत. पाहूया त्यांनी काय ट्विट केलेलं आहे. माझ्या मनानं मागे वळून कधी पाहिलं नव्हतं. श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला. सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचं भाषण जसं संपलं तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटुंबही पुरतं हेलावून गेलं. यावेळी माझ्यासोबत असलेले माझे कुटुंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते.